मराठी व्याकरण शब्दांच्या जाती तर मराठी व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती प्रमुख आठ असतात तर आपण आज शब्दांच्या जाती हा व्हिडिओ पाहूया तर शब्दांच्या जाती शब्दांच्या जातींचे प्रकार दोन पडतात विकारी आणि अविकारी शब्द तर विकारी या शब्दामध्ये चार जाती येत असतात ते म्हणजे नाम सर्वनाम विशेषण आणि क्रियापद आणि अविकारी या जातींमध्ये क्रियाविशेषण शब्दयोगी अवय उभयानवी अवय आणि केवळ प्रयोगी अवय तर पहा मित्रांनो विकारी आणि अविकारी याला का म्हणतात बरं शब्दांच्या जाती विकारी या जातीमध्ये नाम सर्वनाम आणि विशेषण क्रियापद या जातींना विकारी का म्हणतात तर कारण लिंगवचन विभक्ती यामध्ये त्यामध्ये बदल होत असतो म्हणून त्या श शब्दांच्या जातींना विकारी जाती असे म्हणतात आणि अविकारी जाती म्हणजे लिंगवचन विभक्ती यामध्ये कोणताही बदल होत नाही अशा जातींना अविकारी जाती असे म्हणतात तर त्यातली आपण पहिली जात नाम ही पाहूया तर नाम म्हणजे काय बरं तर नाम म्हणजे खऱ्या किंवा काल्पनिक वस्तूच्या आणि गुणांच्या नावांना नाम असे म्हणतात तर पहा काही मुलांना ही व्याख्या कठीण वाटते मग आपण एक सोपी व्याख्या तयार केलेली आहे एखाद्या वस्तूच्या ठिकाणाच्या ठिकाणाच्या ठेवलेल्या नावाला नाम असे म्हणतात तर पा उदाहरणार्थ गणेश हुशार मुलगा आहे औरंगाबाद एक सुंदर शहर आहे हिमालय उंच पर्वत आहे तर लाल हेरंग या ठिकाणी जे गणेश औरंगाबाद नंतर हिमालय या शब्दांना आपण नाम असे म्हणतो तर नामाचे प्रकार तीन तर पहिला जो नामाचा प्रकार आहे तो म्हणजे सामान्य नाम दुसरा आहे विशेष नाम आणि तिसरा म्हणजे भाववाचक नाम होय तर एकेका प्रकाराविषयी आपण माहिती मिळवूयात तर पहा सामान्य नाम म्हणजे काय तर सामान्य नाम म्हणजे एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला मिळालेले नाव म्हणजे सामान्य नाम होय म्हणजे एकाच जातीच्या समान गुणधर्मांमुळे आता पा उदाहरणार्थ मुले मुली शाळा पुस्तक इत्यादी तर मी तुम्हाला सांगते आपण जे औरंगाबाद एक सुंदर शहर आहे तर औरंगाबाद हे सुंदर शहर आहे त्यामध्ये शहर हे सामान्य नाम होय कारण की का तर ती एकाच जाती जातीमध्ये ते समान गुणधर्म औरंगाबाद या शहरामध्ये शहरांमध्ये अनेक शहरांची नावं आपण ॲड करू शकतो म्हणून शहर हे काय आहे सामान्य नाम होय तशाच प्रकारे उदाहरणार्थ मुले मुली शाळा पुस्तक इत्यादी सामान्य नाम नामाची उदाहरणे आपल्याला सांगता येतील मुले म्हणजे सर्वच प्रकारची मुलं त्या टेक येतील तर एक तो ग्रुप किंवा गट असतो तर आपण पुढची पुढचं जे प्रकार आहे विशेष नाम तो शिकूया तर विशेष नाम म्हणजे काय मी तुम्हाला एक उदाहरण सांगते आधी हिमालय हा उंच पर्यता पर्वत आहे तर हिमालय हिमालय हा उंच पर्वत आहे तर हिमालय हा शब्द काय आहे विशेष नाम आहे आता पहा त्याची व्याख्या जे नाम एकाच जातीच्या विशिष्ट व्यक्तीचा प्राण्याचा किंवा बोध वस्तूचा बोध करून त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात म्हणजे यामध्ये एकाच ग्रुपचा किंवा गटाचा समावेश न होता एका विशिष्ट व्यक्तीचा किंवा प्राण्याचा बोध होत असतो तर त्या नावाला विशेष नाम असे म्हणतात तर मित्रांनो रामदास गंगा यमुना इत्यादी उदाहरणं आपल्याला सांगता येतील तर पहा सामान्य नाम आणि विशेषनाम हे प्रकार आपण अधिक समजून घेण्यासाठी या ठिकाणी एक चार्ट मी दिलेला आहे तर सामान्य नाम नदी आणि विशेष नामामध्ये इकडे यमुना गंगा नर्मदा हे नदी नदींची नदी नावे आहेत म्हणजे नदी हे नाम सामान्य नाम आणि विशेष नाम म्हणजे काय तर नद्यांची एक एक नदीची नावं असतं जसं यमुना गंगा नम नर्मदा हे विशेष नाम होय तशाच प्रकारे पर्वत पर्वतांची नावं म्हणजे विशेष नाम हिमालय सातपुडा सह्याद्री कडसुबाई इत्यादी नंतर मुलगा मुलगा आता हे सामान्य नाम आहे तर विशेष नामामध्ये मुलांची सर्व प्रकारची नावं चिंटू पिंटू रोही धनंजय इत्यादी तर पहा मुलगी मुलगी हे सामान्य नाम तर मुलींची जी नावं असतात सेजल कविता प्रांजल नमिता समिता इत्यादी तर पहा शहर शहर शहरांमध्ये शहर हे सामान्य नाम म्हणजे एका गटाचा त्यात समावेश होत होत असतो आणि विशेष नामामध्ये शिरपूर कोल्हापूर मुंबई सोलापूर इत्यादी शहरांचा समावेश हा विशेष नामामध्ये होत असतो तर मित्रांनो तुम्हाला त्या तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे भाववाचक नाम तर भाववाचक नाम म्हणजे आपण तेच उदाहरण पाहूया हिमालय हिमालय उंच पर्वत आहे तर हिमालय कसा पर्यत आहे उंच पर्वत आहे उंच हा त्याचा गुणधर्म त्या ठिकाणी दाखवलेला आहे तर त्याच्या त्याच्यावरूनच आपल्याला भाववाचक नामाची व्याख्या करता येईल ज्या नामामुळे एखाद्या प्राण्यांमधील किंवा पदार्थांमधील गुणांचा किंवा गुण धर्मांचा किंवा भावाचा बोध होत असतो त्या नामाला भाववाचक नाम असे म्हणतात आता उदाहरणार्थ आनंद दुःख इत्यादी आता पहा आनंद मला खूप आनंद झालेला आहे तर किंवा सरिता खूप आनंदात आहे सरिता खूप आनंदात आनंद हा काय तिचा गुण आहे नंतर दुःख आईने मला रागवल्यानंतर मला खूप दुःख वाटले दुःख हे काय त्या ठिकाणी गुण दाखवलेला आहे त्यामुळे ते, ते भावाचक नाम आहे आता पहा जे शब्द नामाच्या ऐवजी वापरतात येतात त्यांना सर्व नामे म्हणतात आता पहा या ठिकाणी तुम्हाला सामान्य नाम किंवा विशेष नाम याच्यातला मी फरक सांगितला नंतर आता पहा सामान्य नाम किंवा विशेष नाम यांनी प्रत्यक्ष किंवा काल्पनिक प्राणी व वस्तूचा बोध होतो तर भाववाचक नामामध्ये काय होतो त्यांच्यातील गुणाचा आणि धर्माचा बोध होतो तर सामान्य नामाचे अनेक वचन होऊ शकते आणि विशेष नामाचे भाववाचक नाम ही नेहमी एकवचनीच असते हे नियम तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजेत तर मित्रांनो माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब्स करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच व्याकरणाचे नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी लवकरात लवकर घेऊन येत आहे धन्यवाद